अनिल परब हा मातोश्रीचा एजंट आहे. मातोश्री शिवाय त्याचे पान हालत नाही, त्यामुळे हे सगळे धागे दोरे मातोश्रीपर्यंत पोहोचणार. उद्या उद्धव ठाकरे यांना या कारवाईमध्ये घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही, असं विधान निलेश राणे यांनी केलंय. मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवलेला असताना सांगितलं होतं की अनिल परब यांनी इकडून तिकडून पैसा जमा करून रिसॉर्ट आणि बाकीचे सगळे धंदे केबलचे वगैरे त्यांनी चालवले. आज ना उद्या कधीतरी ईडी त्याला पकडणारच होती. आता ते आता पकडल्याचा बाकी छापेमारी सुरू आहे. जेवढे त्यांनी काळे धंदे केलेत मागच्या काही वर्षांमध्ये ते सगळे बाहेर पडणार. आणि मी अजूनही एक सांगितलं होतं गोष्ट की हा फक्त अनिल परबचा विषय समजू नका. अनिल परब म्हणजे कोण? हा मातोश्रीचा एजंट. मातोश्रीशिवाय त्याचं एक पान हलत नाही. हे सगळे धागे दोरे हे उद्धव ठाकरेंपर्यंत पोचणार, मातोश्रीपर्यंत पोचणार. आणि उद्या उद्धव ठाकरेंना पण या कारवाईमध्ये कुठे घेतलं तर त्याच्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. कारण का मेन एजंटच हा होता. एजंटच पकडला गेल्यावर कुठेच एजंटगिरी कोणासाठी होती ती बाहेर पडणार ना. म्हणून अनिल परब याचा सुरुवात झालेली आहे. अजून त्यांना भरपूर काय भोगायचं आहे.